महाबळेश्वर पाचगणी नगर पालिकेतील कर्मचाऱ्यांचा स्वच्छता दूतांचा शिवप्रताप पत्रकार संघ महाबळेश्वर यांच्या वतीने करण्यात आला मान सन्मान आणि त्यांना अनेक साहित्यांचं यावेळी करण्यात आलं वाटप। करोनाच्या महाभयंकर काळामध्ये या स्वच्छता दूतांनी आपलं आरोग्य आणि कुटुंबाची पर्वा न करता आपला जीव धोक्यात घालून अनेक नागरिकांची सेवा केली, मात्र या प्रमुख घटकाकडेच शासनाचं आणि सर्व संस्थांचं दुर्लक्ष होत आहे असं पत्रकार संघटनेच्या वतीने सांगण्यात आले। त्यामुळे यावेळेला त्यांना पत्रकार संघटनेने आपल्या सहकार्यातून आपल्या स्वखर्चातून 7 ते 8 प्रतिनिधींनी आपल्या खर्चातून पैसे काढून यांना सॅनिटायझर असेल, मास्क असेल, इतर औषध गोळ्या असेल अनेक स्वरूपाचं यांना यावेळी वाटप करण्यात आलं। या कार्यक्रम प्रसंगी पाचगणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सचिन पवार यांची देखील यावेळी उपस्थिती लाभली। त्याचबरोबर शिवप्रताप पत्रकार संघाची सर्व कार्यकारिणी श्री अशोक धनावडे, श्री बालाजी उंबरकर, श्री शरद झावरे, श्री शरद, श्री संजय चोरगे, श्री शेखर तलाटी, नौशाद सय्यद, श्री राजेंद्र कदम, अब्दुल शेख यांच्यासह श्री कादिर मानेर, श्री चंद्रकांत देव व इतर पत्रकार संघातील अनेक पत्रकार बांधव होते उपस्थित। अशा पद्धतीने मोठ्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम पार पाडण्यात आला। महाबळेश्वरवरून आमचे प्रतिनिधी शरद झावरे यांचा हा रिपोर्ट। समाजातील प्रत्येक घटकाने आपापला खारीचा वाटा उचललेला आहे। आज पाचगणी आणि महाबळेश्वर येथील सर्व सफाई कर्मचाऱ्यांना महाबळेश्वर पत्रकार संघातर्फे सॅनिटायझर व अल्पोपहाराचं किट वाटण्यात आलेलं आहे। त्याबद्दल मी पाचगणी पोलीस स्टेशन आणि पाचगणी नगरपालिकेच्या वतीतर्फे त्यांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद।